माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनानो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र नेहमी मी आपल्याशी साधारणतः रविवारी हा संवाद साधत असतो आता हा संवाद काही जणांना आवडतो काही जणांना आवडत नाही पण मी मात्र माझं कर्तव्य या माध्यमातून करत आलेलो आहे आणि करत राहणार आहे आज ह्या मधल्यावारी आपल्याशी का बोलतो आहे साहजिकच आहे आज जे एक वातावरण राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे विषय आपल्याला कळलाच असेल तो म्हणजे एम पी एस सीच्या परीक्षा मी त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपल्याशी बोलतो आणि नंतर साहजिकच आहे कोरोनाबद्दल बोलणार आहे कारण हा विषयसुद्धा तसा करोनाशी निगडीत आहे आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी ह्या परीक्षांची तारीख जाहीर झाली होती आणि नंतर आपण ती पुढे ढकलली ती पुढे ढकलत असतानाच मी आपल्याला सांगितलं होतं की यापुढे जेव्हा ही तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही आणि तशी ती तारीख ह्या चौदा तारीख तारखेची म्हणून जाहीर झाली होती मग असं परत काय झालं की परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आली तर नेमकी किती दिवस करण्यात येणार साहजिकच आहे मी माझ्या विद्यार्थी सगळ्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे जे अनेक दिवस अनेक महिने परिश्रम करतायत अभ्यास करतायत त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे पण एक लक्षात घ्या की ही जी परीक्षा आपण चौदा तारखेची पुढे केलेली आहे ती महिना दोन महिने तीन महिन्यासाठी नाही तर केवळ काही दिवसांसाठी करत आहोत एक तर तारीख आपल्यासमोर कळत नकळत आलेलीच आहे मी आज स्वतः आपल्या मुख्य सचिवांना आणि एम पी एस सीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या तारखांबद्दल जो काही घोळ चाललेला आहे तो घोळ संपवा आणि ही तारीख आज मी आपल्याशी बोलतो आहे आज अकरा तारीख आहे उद्या ही तारीख जाहीर झालीच पाहिजे आणि ही तारीख येत्या आठ दिवसातलीच असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्या या परीक्षेला बसणाऱ्या सगळेजण आहेत त्यांना मनापासून सांगतोय विनंती करतोय की उगाच कोणी भडकवते म्हणून भडकून जाऊ नका आपण जो अभ्यास करत आहात तो अभ्यास करत राहा आणि मी तुम्हाला वचन देतो आहे की येत्या आठवड्याभरामध्ये ही परीक्षा होईल मग आता आठवड्याभरात ही परीक्षा घेणार आहातच तर मग उद्याची परीक्षा का पुढे ढकलली साहजिकच आहे त्याला कारण हे कोविडचंच आहे आपल्याला कल्पना असेल की या परीक्षेला संपूर्ण यंत्रणा जी लावावी लागते ती शासकीय यंत्रणा असते त्याच्यामध्ये काही महसूल कर्मचारी आले इतरही कर्मचारी आले विद्यार्थी आल्यानंतर त्यांची सोय त्यांचे नंबर बघून त्यांना बसण्याची सोय कुठे आहे ती व्यवस्था कशी आहे त्याच्यानंतर पेपर वाटणं पेपर गोळा करणं त्या पेपरचे गठ्ठे बांधणं मधल्या काळात परीक्षा चालू असते पेपर लिहित असताना सुपरविजन करणं काय हवं नको ते बघणं ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी जो कर्मचारी वर्ग लागतो त्या कर्मचारी वर्गाची एक दोन तीन दिवसात आपल्याला म्हणजे ह्या चौदा तारखेच्या आसपास ही तयारी करून घ्यावी लागणार बरं करोनाचा राक्षस पुन्हा डोकंवर काढतो आहे तो काढत असताना जे कर्मचारी माझ्या या विद्यार्थ्यांच्या सोबत असतील त्यांची टेस्ट केली जाणं हे गरजेचं आहे ती टेस्ट झालेली आहे का ते निगेटिव्ह आहेत ना मी तर मी असं म्हणते की ज्यांना वॅक्सिन दिलेलं आहे असेच कर्मचारी ह्या परीक्षेसाठी हे दिले जावेत आणि तसे ते दिले जातील हा माझा आग्रह नव्हे ह्या माझ्या सूचना आहेत म्हणजेच काय की विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत दडपणाखाली असता नये करोना आपल्याला जो पेपर वाटणार आहे हाच तर करोना बाधित नसेल ना ही शंका मनात असता कामाने आणि एकूणच आता जे काय वातावरण आहे करोना ठिकठिकाणी वाढतो आहे म्हणजे मी आपल्याशी बोलतानासुद्धा वरती किंवा खाली स्क्रोल चालू असेल बघा नागपूरमध्ये करोना कसा वाढतो आहे इकडे कसा वाढतो आहे तिकडे कसा वाढतो आहे तर ही वाढ लक्षात घेऊन आपल्याला काही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र ही जाहीर करावी लागतील मी पुन्हा एकदा सांगतो की लॉकडाऊनच्या आपण ठेवती आहोत आजच सकाळी मी व्हॅक्सिन घेतलं आणि तिथेसुद्धा मी ह्या चॅनलवरती बोलताना सांगितलं की जर आवश्यक लागली तर पुन्हा आपल्याला लॉकडाऊन करावं लागेल म्हणजे काय की लगेच आज उद्या परवा लॉकडाऊन करायचा असा नाहीये लॉकडाऊन अजूनही आपण टाळू शकतो आणि तो टाळण्यासाठी जर का कुठे शहर किंवा जिल्हा पूर्ण लॉकडाऊन करायचा असेल तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की असा लॉकडाऊन करायचा असेल तर तुम्हाला शासनाशी बोलावं लागेल शासनाची परवानगी घेऊनच शहर किंवा जिल्हा किंवा तालुका हा लॉकडाऊन करावा लागेल मग जोपर्यंत हा पूर्ण लॉकडाऊन करत तो नाही तोपर्यंत काही ठिकाणी जसं मुंबईमध्ये आहे पुण्यामध्ये आहे मुंबईच्या आजूबाजूच्या श परिसरात आहे नागपूरमध्ये आहे इतर शहरामध्ये आहे आपल्या संभाजीनगरमध्ये आहे की तिथे काही क्षेत्र ज्याला कंटेनमेंट झोन म्हणतो एरिया म्हणतो प्रतिबंधात्मक क्षेत्र ही अशी काही आपण तिथल्या प्रशासनाला परवानगी दिलेली आहे की जिथून रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत तिथे पुन्हा एकदा ही बंधनं तुम्हाला लागू करावी लागतील मग प्रश्न असा येतो की जिथे जिथे ह्या परीक्षा होणार आहेत ती परीक्षा केंद्र या क्षेत्रात असली तर काय आणि त्याच्यासाठी हा थोडासा आपल्याला अवधी लागतो आहे की जर का नायलाजाने एखादं परीक्षेचं केंद्र त्या प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये असेल तर आपल्याला प्लान बी काय आहे कुठे हे जवळच्या कॉलेज किंवा शाळेमध्ये आपण ठेवू शकतो तिथे तुम्हाला माहिती आहे की बंदिस्त खोलीमध्ये जास्त वेळ राहणं हे धोकादायक ठरू शकतं मला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळायचं नाही आहे आणि त्यांच्या आरोग्याचासुद्धा खेळ खंडोबा होऊ द्यायचा नाही आहे महाराष्ट्रातला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही नि निरोगी असली पाहिजे एकूण जिथे परीक्षा देतोय ते वातावरणसुद्धा चांगलं असलं पाहिजे आरोग्यदायी असलं पाहिजे नाही म्हटलं तरी तिकडे व्हेंटिलेशन चांगलं असलं पाहिजे तर ह्या सगळ्यांची खबरदारी घेऊ आपण ही परीक्षा चौदा तारखेनंतरच्या आठवड्यात त्याची तारीख मी सूचना दिलेल्या आहेत पुन्हा एकदा सांगतो की तारीख ही उद्या जाहीर होणार त्याच्यामुळे आता ही तुम्ही चिंता सोडून द्या पुन्हा तारीख कधी मग आम्ही आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाचं बर काय बरं काही जणांची अडचण आणि मी समजू शकतो की वयोमर्यादा कोणीही विद्यार्थी जो या परीक्षेला ज्याला बसायला परवानगी दिलेली आहे त्याला वयोमर्यादेची अट आ त्याही बाबतीत शासन निर्णय घेतलेला आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की काळजी करू नका पडणार नाही ती अडचण येणार नाही एकूणच काय की आपली थोडीशी गैरसोय झालेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्ही तर सगळे आपलेच आहात सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांना मी नम्रपणाने सांगू इच्छितो की हा जो काही तो केवळ आणि केवळ आपल्या पाल्यांसाठी आपण घेतो आहोत त्यांना कोणत्याही परिस्थितीत आरोग्याशी त्यांचा खेळ होऊ नये जो स्टाफ लागतो मी मुद्दाहून पुन्हा सांगतो की हा स्टाफसुद्धा कोविड निगेटिव्ह असला पाहिजे त्याची टेस्ट झालेली असली पाहिजे शक्यतोवर त्यांनी वॅक्सिन त्याला दिलेलं गेलं दिलं गेलं असलं पाहिजे या सगळ्या खबरदारी घेऊन आपण ही परीक्षा घेणार आहोत आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की उगाच कोणतरी भडकवत आहे म्हणून भडकून जाऊ नका उगाच दुसऱ्याची कोणाची तरी राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर कोणी ठेवू इच्छित असेल तर तो खांदा हा महाराष्ट्राला खंबीर आधार देणारा खांदा आहे तो उगाच कोणाचा तरी राजकीय बंदूक वापरण्याचा खांदा होऊ देऊ नका हे मी परीक्षेबद्दल सांगितल्यानंतर मग थोडंसं सा पुन्हा एकदा कोरोनाबद्दल सांगतो कारण धोका वाढतो आहे जिथे मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे साधारणतः तीनशे साडेतीनशेपर्यंत ही रोजची रुग्णसंख्या खाली आली होती किंबोना आपल्या राज्यामध्ये ही दोन हजारापर्यंत खाली आलेली होती ती पुन्हा अकरा हजार बारा हजार तेरा हजार एवढी दर दिवसाची झालेली आहे शहराच्या शहरं तिकडे आणि ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावरती हा संसर्ग वाढतो आहे मास्क घालणं अंतर ठेवणं हात धुणं हा ही त्रिसूत्री तर आहेच ती पाळणं अत्यावश्यक आहेच परंतु आता मोठ्या प्रमाणावरती आपण लसीकरण सुरू केलेलं आहे मगाशी परीक्षेचं तुम्हाला सांगत असताना एक सांगण्याचं राहिलं की हा सगळा जो स्टाफ आहे तो आत्ता आपण ह्या सुद्धा आपण करोनाच्या मागे लावलेला आहे म्हणजे संसर्ग किती जणांना झालेला आहे ज्यांना एखाद्याला कोणी सापडलं तर ते ट्रॅकिंग ट्रेसिंग मग लसीकरण लसीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपण करतो आहोत संसर्ग झाल्यानंतर त्याचा संपर्क किती जणांना संपर्क झालेला आहे त्यांना शोधून काढणं मग त्यांना गरज असेल तर होम क्वारंटाईन होणं सांगणं एक महत्त्वाचा मुद्दा निमित्ताने सांगायचा आहे की आज आजसुद्धा टेस्ट करून घ्यायला नकार देत आहेत कारण का तर टेस्ट आपली पॉझिटिव्ह आली तर काय पुन्हा आपल्याला शासकीय विलगीकरण केंद्रात जावं लागलं तर काय जावं लागलं तर जावं लागेल ह्याचं कारण असं आत्ता की आत्तापर्यंत आपण अनेक शहरात किंवा ग्रामीण भागात होम क्वारंटाईनची मुभा दिलेली आहे होम क्वारंटाईन एक विश्वासाने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कोरोना बाधित आहात कृपा करून इतर कोणामध्ये आपण मिसळू नका थोडंसं वेगळे राहा पण होतंय काय की यावेळेला ऐंशी टक्केच्या आसपास असे रुग्ण आहेत की ज्यांना कोणतीही लक्षणं आढळत नाही मग लक्षणं दिसत नसतील तर मग काय प्रॉब्लेम आहे मग जाऊन येतो की जरा घरामध्ये एकमेकाशी गप्पा मारत बसलो तर काय होतं आहे त्याचा दुष्परिणाम असा होतोय की कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत म्हणजे असे अशी उदाहरणं येत आहेत की ब बऱ्याच ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत मग त्या कुटुंबामध्ये सुद्धा जर विना लक्षणाचे काही जास्त असतील तर ठीक आहे पण एखादा जरी गंभीर झाला तर जबाबदारी कोणाची आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की टेस्ट करून घ्यायला अजिबात घाबरू नका अगदी आपल्या शासकीय किंवा पालिकांच्या विलगीकरण कक्षामध्ये आपल्याला जावं लागलं तरी अजिबात काळजी करू नका कारण पूर्वीचा अनुभव सर्वांना आहे त्याच्यामध्ये आता आपण सुधारणा करतो आहे आणि म्हणूनच साधारणतः ही रुग्णसंख्या रोजची जेव्हा कमी झाली होती <coughs> तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की आता ही आपण कोविड केअर सेंटर केलेली आहेत फील्ड हॉस्पिटल्स केलेली आहेत ह्याची गरज नाही आहे कारण ती रिकामी पडू नयेत त्याचा खर्च होतोय खर्च वाढतो आहे आणि मी सांगत होतो की अजिबात असं करू नका कारण गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्याकडे पहिला रुग्ण सापडला होता किमान एप्रिल एंडपर्यंत तरी आपल्याला सतर्क राहावं लागेल दुर्दैवाने फेब्रुवारीमध्येच पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला लागलेला आहे अजूनही आपण सप्टेंबरमध्ये जेव्हा आपण पीकवरती होतो त्या पीकवरती जरी गेलेलो नसलो जाऊ नये ही नुसती प्रार्थना नाही तर आपले प्रयत्न असले पाहिजे प्रयत्न केल्यानंतर आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर तर प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर पण दिसत नाही प्रार्थना जरूर करा पण त्याच्यासाठी प्रयत्नसुद्धा करायला पाहिजेत आणि प्रयत्न करायचे असतील तर मग पुन्हा थोडीशी बंधनं ही नायलाजाने आपल्याला स्वतःहून पाळावी लागतील एक म्हणजे पुन्हा पुन्हा सांगतोय लसीकरण झाल्यानंतर लस घेतल्यानंतरसुद्धा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य आहे ते हिताचं आहे हात धुत राहणं हे हिताचं आहे एकमेकापासून अंतर ठेवणं हे हिताचं आहे कार्यालयामध्ये हॉटेल्समध्ये किंबहुना नायलाजाने आपल्याला काही ठिकाणी जिथे जिथे बंदिस्त जागेमध्ये गर्दी होते तिथे बंधनं लागू करावी लागतील त्याच्याबद्दलसुद्धा सूचनावली आपण एक दोन दिवसामध्ये जाहीर करतो आहोत एकूणच काय की जो जगाचा अनुभव आहे त्याच अनुभवातून आपण जात आहोत पाश्चिमात्य देशामध्ये एक दोन तीन महिने असे काही दिवस त्यांनी पूर्णपणे अत्यंत कडक लॉकडाऊन केला होता त्या लॉकडाऊनमधून अजूनही ते पूर्ण बाहेर नाही पडलेले ब्राझीलमध्ये तर हा झालेला आहे रोजची त्यांची रुग्णसंख्या वाढते आहे मृत्यूची संख्या वाढते आहे आणि हा सगळा अनुभव बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच त्या दिशेने जायचं नाही आहे एक तर माझं म्हणणं असं आहे की लॉकडाऊनच होऊ द्यायचा नाही आहे अनेक ठिकाणी मला याही गोष्टी कानावर येत आहेत की जेव्हा आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली होती तेव्हा घराघरामध्ये येऊन आपली यंत्रणा तपासणी करत होती चौकशी करत होती त्यावेळेला सगळेजणं येऊन सांगत होते की आमच्या कुटुंबात किती आहेत मग त्याच्यामध्ये सहव्याधी किती लोकांना आहे पण आत्ता जर का एखाद्या कुटुंबात एखादा करोना पॉझिटिव्ह सापडला आणि त्यांच्याकडे चौकशी करायला गेलं तर ते सांगतात नाही नाही आम्ही एवढेच लोक इकडे राहतो आणखीन कोण नाही राहत काहीच ठिकाणी तर मला असं कळलं की आपली शासकीय टीम तपासणी करायला किंवा चौकशी करायला येते म्हटल्यानंतर ज्या घरामध्ये करोना रुग्ण आहे ते, ते शेजारच्यानं सांगून बाहेरून कुलूप लावतात म्हणजे इकडचे घराबाहेर गेलेले आहेत नका करू असं हा आपण स्वतःला तर धोका करत आहात पण आपल्या कुटुंबालासुद्धा धोक्यात घालत आहात आणि म्हणून मी जे सुरुवातीला सांगत होतो तेच पुन्हा सांगतो की जेवढ्या लवकर चाचणी केली जाईल आणि जेवढ्या लवकर ह्याचा इलाज केला जाईल तेवढं आपणही सुरक्षित राहाल आणि आपलं कुटुंबही सुरक्षित राहाल राहील आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने सांगतोय की आकडा पुन्हा वाढायला लागलेला आहे शहरं गावं ह्या सगळ्या सगळीकडे आकडा वाढतोय आरोग्य सुविधा अजूनही आपल्याकडे व्यवस्थित आहेत पण इतर देशांच्या अनुभवाकडे लक्ष टाकलं तर तिकडे दुसरी लाट जी आली त्या लाटेने तिथली रुग्णसेवा कोलमडून पडली आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षी जेव्हा ह्या कोरोनाने पहिला शिरकाव आपल्या महाराष्ट्रात केला तेव्हा आपल्याकडे रुग्णशय्या नव्हत्या व्हेंटिलेटर्स नव्हते पी पीई किट नव्हते एन नाईन्टी फाय मास्क नव्हते औषधं तर आताही नाही आहेत डॉक्टर्स परिचारिका सगळे कमी पडत होते आता ती वेळ आपल्याला येऊ द्यायची नाही कारण दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा सर्वत्र मोठी आलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा नम्रपणाने सांगतो की जी त्रिसूत्री मी सारखं सारखं सांगतो आहे ती पाळा अनावश्यक गर्दी टाळा नाहीतर आपल्याला नायलाजाने पुन्हा ए बी सी डी करावी लागेल तर हे करोनाच्या बाबतीत सांगितलेलं आहे पुन्हा एकदा माझ्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना सांगतो आहे की अस्वस्थ होऊ नका नायलाजाने आपल्याला चार पाच दिवस परीक्षा थोडीशी पुढे करावी लागते आहे ती केवळ आणि केवळ आपल्या हितासाठी आहे परत सांगतो की जो कर्मचारी वर्ग शासनाकडून आपल्याला या परीक्षेसाठी दिला जाणार आहे तो सगळा कर्मचारी वर्ग आता करोनाच्या मागे आहे लोकांना टेस्ट करणं त्यांचे स संपर्कात आलेले व्यक्ती शोधणं त्यांची टेस्ट करणं त्यांना विलगीकरण कक्षात देणं लसीकरण करणं इतर काही गोष्टी जे आहेत मास्क न घालणाऱ्यांवरती कारवाई करणं ह्याच्या पाठी तो वर्ग आहे आणि तिथून हा थोडा कर्मचारी वर्ग जेवढा आवश्यक आहे तो परत सांगतो की करोना निगेटिव्ह असायलाच पाहिजे आणि शक्यतोवर त्याचं लसीकरण झालेलं असलंच पाहिजे ह्या काटेकोरपणानेच आपल्याला दिला जाईल आणि म्हणून थोडीशी जी काही गैरसोय झालेली आहे तिच्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो मात्र विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल शुभेच्छा देताना आपण धीर सोडू नका परीक्षा काही फार पुढे गेलेली नाही ती जाऊ देणार नाही उद्या त्याची तारीख अधिकृत जाहीर होईल आणि ती तारीख चौदा तारखेनंतरच्या आठ दिवसातलीच असेल हे माझं तुम्हाला वचन आहे जय हिंद जय महाराष्ट्र